नमस्कार मित्रांनो, मित्रांनो नेहमीच आपली जी मानसिकता असते ती गरुडासारखी आपली मानसिकता असायला हवी। असं म्हणतात की बाज की तरह उडना है, बाज की तरह उडना है तो हौसले बुलंद रखो, आसमान भी झुक जाएगा, आसमान भी झुक जाएगा, बस इरादे मजबूत रखो। गरुड हा मित्रांनो पक्षांचा राजा मानला जातो। त्याचा पराक्रमी जसे उडान, अचूकता, सहजतेने शिकार पकडण्याची कला यामुळे तो अत्यंत प्रेरणादायी ठरतो। आपणही गरुडाच्या प्रेरणादायी गुणांना आपल्या जीवनात अंगीकारू शकतो। गरुडासारखी मानसिकता विकसित करणं म्हणजे अशा विचारांवर विश्वास ठेवणं जे आपल्याला उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पाठबळ देतात। चला पाहूया ही मानसिकता कशी विकसित करावी। पहिलं, उच्च उद्दिष्ट ठरवा। गरुड नेहमी उच्च उड्डाण करतो, त्याचं लक्ष्य स्पष्ट असतं आणि त्यासाठी त्याचा जो दृष्टिक्षेपण असतं, शक्ती तीक्ष्ण असते। त्याचप्रमाणे आपल्यालाही जीवनात उच्च उद्दिष्ट ठेवायला हवं। गरुडाची शिकारीवर लक्ष केंद्रित असतं, आपल्यालाही आपल्या ध्येयावर एकाग्रता हवी। जसं स्वामी विवेकानंद ध्येयाबद्दल म्हणतात, उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका। दुसरं महत्त्वाची गोष्ट आहे की भयाचा सामना करा, भीती। मित्रांनो, गरुड कोणत्याही आव्हानाला घाबरत नाही। त्याच्या पंखात ताकद आहे जी त्याला संकटाचा सामना करण्यासाठी समर्थ बनवते। आपल्यालाही संकटाचा सामना करून प्रगती साधावी लागेल। भीतीवर विजय मिळवल्याशिवाय आत्मविश्वास निर्माण होत नाही। आत्मविश्वासाशिवाय आपण मोठं काही साध्य करू शकत नाही। तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे एकाग्रता व शांतता। गरुड एकाग्रतेने शिकार करतो, तो शांत असतो आणि योग्य संधीची वाट पाहत असतो। ध्येय साध्य करण्यासाठी आपल्यालाही शांत राहायला शिकावं लागेल। बरीच माणसं भावनांच्या आहारी जातात, मात्र गरुडासारखी शांतता आपल्याला निर्णय घेताना योग्य दृष्टिकोन देत असते। चौथ्या महत्त्वाची गोष्ट आहे की सकारात्मकता आणि आत्मविश्वास। गरुडाच्या पंखात त्याचा आत्मविश्वास असतो, तो कधीही पाठी तो मागे फिरवत नाही। त्यामुळे आपल्याला नेहमी सकारात्मक विचारांच्या शक्तीवर विश्वास ठेवावा लागेल। जीवनात सकारात्मक दृष्टिकोनाने पुढे जाताना अनेक समस्या येतील, पण त्यावर मात करून आपण पुढे जाऊ शकतो। पाचवी महत्त्वाची गोष्ट की संकटात संधी शोधा। गरुड संकटाच्या वेळी अधिक मजबूत होतो, आकाशात भरकटणाऱ्या वाऱ्यांना तोंड देण्यासाठी त्याची ताकद अधिक उपयोगात येते। त्याचप्रमाणे आपल्याला संकटांमध्येही संधी शोधायला हवी। यशस्वी व्यक्ती संकटांना घाबरत नाही, तर त्यातून एक नवीन मार्ग शोधत असतो। गरुडाची मानसिकता म्हणजे धाडस, चिकाटी आणि सतत उन्नतीसाठी प्रेरणा। गरुडासारखे उंच उडण्यासाठी ध्येय निश्चित करा, भीतीचा सामना करा, शांत राहून एकाग्रता साधा आणि संकटांमध्येही संधी शोधा। तुमची गरुडासारखी मानसिकता तुम्हाला यशाच्या आकाशात निश्चित उंच उडान घेण्यास प्रेरणा देईल। थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। आपला आभारी आहे। चॅनल आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।